चला परत इकडे लक्ष द्या, मास्टर एस के क्लासेस मध्ये परत आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस सबस्क्राइब करा, आयकॉनचं बेल दाबा, त्यानंतर वर्ग आठवा, विषय गणित, घटक, घातांक व घनमूळ हे आपण शिकत आहोत आणि या घटकातले सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत। आता आपण काय शिकणार आहोत, घन व घनमूळ। एखादी संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केल्यास त्या संख्येचा घन होतो। बघा, एखादी संख्या तीन वेळा घेऊन गुणाकार केल्यास त्या संख्येचा घन होतो। उदाहरण, तीनचा घन म्हणजे काय, तीन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस, तीनचा घन सत्तावीस, कळलं। आता ऋण संख्येचा घन ऋण संख्या असते, ऋण संख्येचा घन ऋण संख्या असते आणि धन संख्येचा घन हा धन संख्याच असतो। लक्षात आलं, ऋण संख्येचा घन ऋण संख्या, धन संख्येचा घन धन संख्या। आता दिलेल्या संख्या संख्येचा घन करा। आता आपण करायचं आहे, आता एक 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 उदाहरण पाहू आपण। आता बघा, सातचा घन, बघा आपण असं लिहू, सातचा घन बरोबर हे पाय, हे सातचा घन म्हणजे काय, सात चा तीन वेळा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार बघा, एकोणपन्नास गुणिले सात ह्या दोन्हीचा गुणाकार, सात नम त्रेसष्टला तीन, हात चाले सात, सात चौक अठ्ठावीस, सात चौतीस, सातचा घन किती आला सांगा, तीनशे त्रेचाळीस। बघा, नऊचा घन करायचा आहे आपल्याला, संख्येचा घन करायचा, नऊचा घन म्हणजे काय, नऊचा काय, नऊचा घन म्हणजेच काय, नऊचा गुणाकार तीन वेळा, नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ, ह्या दोन्हीचा गुणाकार किती आला, एक्क्याऐंशी, नव्या नऊ एक्क्याऐंशी गुणिले नऊ। आता या दोन्हीचा गुणाकार नऊ एक नऊ, नऊ आठ बहात्तर। आता तिसरं, एक दशांश दोनचा घन बरोबर एक दशांश दोनचा घन बरोबर एक दशांश दोन गुणिले एक दशांश दोन गुणिले एक दशांश दोन, आलं। आता या दोन्हीचा गुणाकार एक दशांश चार चार चार, बार दोन्ही चोवीसला चार, हातचे दोन बारा, बारा दोन चौदा, आलं हे एक, हे एक दोन सोडून दशांश, आता गुणिले एक दशांश दोन। आता या दोन्हीचा गुणाकार बार चौक अठ्ठेचाळीसला आठ, हच्चारे चार, बार चौक अठ्ठेचाळीस चार बावन, बावनला दोन, हच्चारे पाच, बारा एक बारा, बारा पाच सतरा, आता हे पा एक दोन हे एक तीन सोडून दशांश, हे पा चौथा शून्य दशांश शून्य दोनचा घन बरोबर शून्य दशांश शून्य दोनचा घन म्हणजेच काय, शून्य दशांश शून्य दोन गुणिले शून्य दशांश शून्य दोन गुणिले शून्य दशांश शून्य दोन। आता ह्या दोन्हीचा गुणाकार करा, बेदुनी चार आलं, एक दोन तीन चार सोडून दशांश, एक दोन तीन हे चार सोडून दशांश, हे पाहायचा गुणाकार आलं, बेदुनी चार, हे दोन हे दोन हे दोन चार सोडून दशांश गुणिले हे शून्य दशांश शून्य दोन। आता बेचोक आठ, आता किती सोडून, एक दोन तीन चार आणि इकडचे दोन सहा सोडून, एक हे दोन तीन चार पाच सहा सोडून दशांश, हे सर याचं उत्तर हे आलं बघा, लक्षात आलं। आता हे पाचवं गणित, एक दशांश पाचचा घन बरोबर एक दशांश पाचचा घन बरोबर एक दशांश पाच गुणिले एक दशांश पाच गुणिले एक दशांश पाच बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार, पंधरा पाचच्या पंच्याहत्तरला पाच, हातच्या आले सात, पंधरा एक पंधरा सात बावीस, पंधराचा वर्ग एक दशांश पाच गुणिले एक दशांश पंधराचा वर्ग दोन सोडून दशांश, आता गुणिले एक दशांश पाच। आता गुणाकार, पंधरा पाचच्या पंच्याहत्तरला पाच, हातचे आले सात, पंधरा दोन्ही तीस, सात चौतीसला सात, हातचे तीन,
पंद्रह दुनी तीस तीन तेतीस हेपा तीन सोड़ दशांश तीन सोड़ का दशांश महित है का हेपा लक्ष तुम्हारा आता हे तुमच्या लक्षात आलं समजलं दिलेल्या संख्येचा घन करा लक्षात आलं हा तर सहावा गणित बघा आता सहावा गणित आपला दिलेला मी एक दशांश आठ चा घन म्हणजे काय एक दशांश आठ चा घन बरोबर एक दशांश आठ गुणिले एक दशांश आठ गुणिले एक दशांश आठ ह्या दोन्हीचा गुणाकार अठराचा वर्ग माहित आहे तीनशे चोवीस इतना दशांश गुणिले एक दशांश आठ आता गुणाकार करू अठरा चौक बहत्तर दोन आठशे सात अठरा दुनी छत्तीस छत्तीस सन सात त्रेचाळीस तीन हचारे चार अठरा त्रिक चौपन चौपन चार अठावन पांच दशांश आठ तीन दोन लक्षात आता है सात शून्य दशांश चार चा शून्य दशांश सहा चा घन बरोबर शून्य शून्य दशांश सहा चा घन बरोबर काय मग सांगा शून्य दशांश सहा गुणिले शून्य दशांश सहा गुणिले शून्य दशांश सहा या दोन्हीचा गुणाकार छत्तीस हे दोन सोडून दशांश गुणिले शून्य दशांश सहा कळलं आता या दोन्हीचा गुणाकार सस्कम छत्तीसला सहा चले तीन सायत्रिका अठरा तीन एकवीस हे दोन आणि हे एक तीन सोड एक दोन तीन सोडून दशांश मागे काय नेमून शून्य लक्षात आलं आता शंभरचा घन बरोबर हे शंभरचा घन बरोबर शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर आलं मग आता काय करायचं असं दहाचा घन आला शंभरचा कुठलाही जरी आला तर काय करायचं ह्या सर्वांचा गुणाकार असं एक लिहायचं आणि शून्य मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा याच्या पुढे सहा शून्य द्यायचं किती दहा लक्ष आता हे नववा हेच आता दहाचा घन दहाचा घन म्हणजे बघा हे दहाचा घन म्हणजे दहा तीन वेळा दहा गुणिले दहा गुणिले दहा आता एक डायरेक्ट कसं करायचं हे एक लिहायचं किती शून्य आहेत तीन दहाचा घन म्हणजे किती एक हजार लक्षात आलं दहाचा घन म्हणजे एक हजार आता दहा वगैरे वीस चा घन बरोबर पा वीस चा घन बरोबर वीस गुणिले वीस गुणिले वीस आता एकदाच करायचं आपल्याला बे दुनी चार दुनी आठ किती शून्य आहेत एक दोन तीन हेपा तीन शून्य आता हे अकरा तीस चा घन करा म्हटलं तुम्हाला तीस चा घन तीसचा घन म्हणजे तीस गुणिले तीस गुणिले तीस बरोबर आता एकदाच करायचं आहे तुम्हाला हा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक हे सत्तावीस किती शून्य येतील पुढे एक दोन तीन सत्तावीस लक्षात आलं अशा रीतीने तुम्हाला दिलेल्या संख्येचा घन करता येतो बघा परत आणखी आपण घेऊ अकरा झाले ते बारा वगैरे ऋण चारचा घन नीट बघा आता ऋण चारचा घन म्हणजे काय ऋण चारचा घन म्हणजे ऋण चार गुणिले ऋण चार गुणिले ऋण चार ह्या दोन्हीचा गुणाकार चारी चौक सोळा ऋण ऋण धन गुणिले ऋण चार ह्या दोन्हीचा गुणाकार सोळ चौक चौसष्ट हे ऋण लक्षात आलं ह्या पाय ऋणचा घन ऋण येतो तिसरा बघा तीन छेद पाचचा घन बरोबर तीन छेद पाचचा घन
बरोबर का तीन छेद पांच गुणिले तीन छेद पांच गुणिले तीन छेद पांच हा दो गुणाकार तीन त्रिक नौ पांच पांच पंचवीस गुणिले तीन छेद पांच बरोबर नौ त्रिक सत्तावीस पंचवीस पांच सव्वाशी आल हे चौदा ऋण बघा ऋण सोळाचा घन आता ऋण सोळाचा घन म्हणजे काय पहा ऋण सोळाचा घन म्हणजे ऋण सोळा गुणिले ऋण सोळा गुणिले ऋण सोळा आता दोन्ही ऋण ऋणचा घनाकार काय होतो धन होतो म्हणून सोळाचा वर्ग दोनशे छप्पन गुणिले ऋण सोळा आता गुणाकार करूया दोन्हीचा सोळ सखी शहाण्णवला सहा हजार नऊ सोळा पंचे ऐंशी नऊ एकोणनव्वदानव हजार आठ सोळ दुनी बत्तीस आठ चाळीस हे पहिले गुणे हे उणे काय आलं हे धन आणि हे उणेचा गुणाकार उणे म्हणजे ऋण संख्येचा घन हा काय असतो ऋणच असतो आता आहे पंधरा बघा ऋण दोनशे तीन चा घन बरोबर ऋण दोनशे तीन चा घन बरोबर काय सांगा आता ऋण दोनशे तीन गुणिले ऋण दोनशे तीन गुणिले ऋण दोनशे तीन हा त्या दोन्हीचा गुणाकार धन बेदुनी चार तीन त्रिक नऊ गुणिले ऋण दोनशे तीन आता गुणाकार अंशाचा चार चार दुनी आठ नऊ त्रिक सत्तावीस हे पहिले गुणे लक्षात आलं ऋणचा घन धन हा घन हा ऋण असतो अशा रीतीने तुम्हाला दिलेल्या संख्येचे घन करता येतात आलं लक्षात आता पहा दिलेल्या संख्येचे घनमूळ काढा आता आपल्याला संख्येचे काय काढायचं आहे घनमूळ काढायचं आहे हे पहिलं उदाहरण एक दोनशे सोळाचे घनमूळ काढा आलं आता आपण दोनशे सोळाचे काय करू अवयव पाडू पहिल्यांदा अवयव पाडू म्हणजे ना अवयव बे एक बे बे शून्य शून्य बे आठ सोळा बे बे पंच दहा बे चौक आठ बे बे दुनी चार बे सत्य चौदा आता तीन तीन नवे सत्तावीस आता तीन तीन त्रिक नऊ आता तीन एक तीन आता इथं असेल आपण म्हणून हे पाहे घनमुळात दोनशे सोळा बरोबर असलेच घनमुळात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन लक्षात आलं आता हे बरोबर ह्या तिन्हीची जोडी पैकी आहे ह्या तिन्ही पैकी आहे दोन गुणिले तीन बरोबर सहा म्हणून दोनशे सोळाचे घनमूळ किती घनमूळ किती सहा आलं एक आता हे दुसरं उदाहरण बघा इकडे आता हे दुसरं उदाहरण बघा तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ किती आता बघा तीनशे त्रेचाळीसचे आपण अवयव पाडू हा दोन न भाग जात नाही तीन न भाग जात नाही आता सात न जातोय सात चोक अठ्ठावीस सहा उरले सात नऊ त्रेसष्ट सात सात एकोणपन्नास सात एक सात आलं आता म्हणून असं लिहायचं म्हणून
घनमुळात चिन्ह घनमुळाचं आहे, घनमुळात 343 बरोबर ह्याचे अवयव काय इकडे भी असेल यायचं, घनमुळात 7 × 7 × 7 आता तिन्ही पैकी एकदा म्हणजे 7 कळलं, ह्याचं घनमूळ किती आलं मग 7, 343 चे घनमूळ 7 आहे म्हणजे तिसरे मूळ 7 आहे, 216 चे घनमूळ 6 आहे, लक्षात आलं हा, बघा तिसरं गणित आहे ऋण 1331 घनमूळ किती किंवा घनमूळ काढा, 1331 घनमूळ काढा हा, आणि इथं चौथं गणित आपणाला, चौथं गणित कोणतं दिले पुस्तकामध्ये बघून, 1728 चे घनमूळ काढा, आता 1331 आपण काय काढू अवयव पाडू, 1331 पाय याला 1 न 2 न भाग जात नाही, 3 न जात नाही, 5 न जात नाही, तर 5 नाही 0 नाही, 7 नाही जात नाही, आता कशाला जातो 11 ला जातो, 11 × 11 2 × 23 11 × 22 11 × 11 हे 11 × 11 1 उरलं 11 × 11 आलं, आता मग असे लिहायचं म्हणून घनमुळात 1331 बरोबर घनमुळात 11 × 11 × 11 तीन वेळेस असलं की त्याचं घनमूळ किती आलं 11 झाला 11, म्हणून नीट बघा ऋण घनमुळात 1331 बरोबर ऋण 11, आपण शिकलो ना ऋणचं घनमूळ ऋण असते, ऋणचा घन ऋण असतो, म्हणून याचं घनमूळ काय, ह्या ऋणचं घनमूळ एवढं, आता मग लिहा असं लिहायचं उत्तर, ऋण 1331 चे घनमूळ ऋण 11 हे होय, लक्षात आलं, आता इथं 1728 चे घनमूळ काढा, आता 1728 चे आपल्याला अवयव पाडायचे, आता बघा बेन बे 8 × 16 भिस्कम 12 बेचोकाट पुन्हा बेन बेचोकाट 2 × 3 = 6 2 × 2 = 4 पुन्हा बेन बघा 2 × 2 = 4 2 × 2 = 12 पुन्हा बेन 2 × 2 = 0 2 × 8 = 16 2 × 8 = 16 करायचं नाही आधी 1 ला भाग द्यायचा 2 × 2 = 10 2 × 4 आता पुन्हा 2 × 2 = 4 2 × 7 = 70 आता 3 न जाते 3 × 9 = 27 आता 3 × 3 = 9 3 × 1 = 3 ह्याचे अवयव बघा आता म्हणून कसे लिहायचे ते सांगा आता म्हणून घनमुळात 1728 बरोबर घनमुळात 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 ह्या पाय तिन्हीची जोडी ह्या तिन्ही जोड्या तिन्ही जोडी ह्या जोडीपैकी एक घ्यायचं ह्या जोडीपैकी एक घनमूळ म्हणजे तिन्ही पैकी एक बरोबर 2 × 4 × 3 4 × 3 = 12 आलं लक्षात आलं का म्हणून बघा घनमुळात 1728 बरोबर 12 आता ते उत्तर लिहायचं आपण 1728 चे घनमूळ 12 हे होय 1728 चं घनमूळ काय 12 लक्षात आलं तुम्हाला अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या संख्येचं घनमूळ काढता येत आहे आता इकडे लक्ष द्या
शून्य दशांश एक दोन पांच से घनमूल किती आता अपन कस का बता शून्य दशांश एक दोन पांच का एक से पंचवीस छेद एक हजार से घनमूल काढू शून्य दशांश एक दोन पांच एक से पंचवीस भागिले एक हा एक तीन शून्य तीन सोन दशांश है तीन शून्य आता इतना लिहाय बघा घनमूळात एक से पंचवीस छेद एक हजार बरोबर नीट बघा आता घनमूळात एक से पंचवीस छेद घनमूळात एक हजार बरोबर नीट बघा इकडे घनमूळात पांच गुणिले पांच छेद घनमूळात तीन शून्य एक दहा तीन वेळा आला हे पाहे घनमूळात आता हे बरोबर आता तीन पांच पैकी एक पांच म्हणजे काय पांच आणि दहा पैकी काय म्हणजे दहा आलं पांच छेद दहा आलं याचं घनमूळ किती आलं पांच छेद दहा आलं पांच छेद दहा पांच छेद दहाच म्हणजे काय आता दशांश मध्ये एक सोडून दहा आहे ना भाग एक सोडून दशांश शून्य दशांश पांच आलं बघा शून्य दशांश एक दोन पांच चे घनमूळ शून्य दशांश पांच हे होय किंवा आहे लक्षात आलं आता पुढचं काय आता पहिल्यांदा आपण पाचशे बारा चे अवयव पाडू बे बे दुनी चार एक उरला अकरा बे पंच दहा एक उरला बारा बे सक बारा पुन्हा बे एक बे बे दुनी चार एक उरलं सोळा झाले बे आठ सोळा बे बे सक बारा हे बे चौका बे त्रिक सहा हे बे दुनी चार आता बे एक बे एक उरलं बारा झाले बे सक बारा बे आठ सोळा बे चौक आठ बे दुनी चार आणि बे एक बे एवढे अवयव पडले पाचशे बाराचे मग आता कसं लिहू बघा म्हणून घनमूळात पाचशे बारा बरोबर घनमूळात दोन गुणिले 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 दोन ह्या पाय तीन आता किती जोड्या आल्या दोनच्या दोन गुणिले दोन गुणिले दोन हे दोन्हीचा गुणाकार बे दोन्ही चार गुणिले दोन ह्या दोन्हीचा चार दोन्ही आठ पाचशे बाराचं घनमूळ किती आलं आठ हे संख्या ऋण आहे म्हणून ऋण पाचशे बारा बरोबर हे काय मग ऋण आठ आता उत्तर ऋण पाचशे बाराचे घनमूळ ऋण आठ आहे किंवा हे होय लक्षात आलं अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या संख्येचे अवयव पाडून घनमूळ काढता येते अशा रीतीनं घन व घनमूळ हा भाग संपला आणि याच्या पुढचा आपण सराव संच सोडून घेऊया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील